या अवसर तुम्ही इथे येण्याची कृपा केलीत नाही बरं वाटलं बघा मला. आमचं कर्तव्यच आहे की हो ते इतकी वर्ष तुम्ही आमच्या वाड्याची सेवा करताय. आज तुमच्या नातीची मुहूर्तमेढ. आम्ही आलो नसतो तर कसं चाललं असतं. वय वय तुम्ही इथं आल्यावर काय होईल याची लई भीती वाटत होती बघा मला. काय गेल्या वेळी जत्रेत माझ्या नातीकडून चूक झाली होती ना, त्याबद्दल माफी मागते आम्ही तुमची. त्याचं काय आहे, शहरात वाढलेली पोरगी आहे ना. चुका होतात आणि त्या व्हायच्याच. कुठे आहे कुठे तुमची ती नात. रेवा ए रेवा कोण आला या बघ तरी. औक्षवंत वा. अरे वा, पाया पडायचे संस्कार आहेत म्हणायचे. आम्हाला वाटलं होतं फक्त तोंडच चालवता येत. कसं आहे ना, माझ्या घरच्यांनी माझ्यावर खूप चांगले संस्कार केले. वा बोलली छान. फारच बोलते नाही तुमची नात. रमेश एक लक्षात ठेव पोरी, तुफानी वादळामध्ये जी झाड झुकत नाही ती उन्मळून पडतात. आयुष्य हे तुफानी वादळासारखंच असत. बरोबर आहे तुमचं, अगदी बरोबर. पण जर मुळं मजबूत असतील, घट्ट मातीत रोवलेली असतील, तर मला नाही वाटत कुठलंही वादळ झाडाला काहीही करू शकेल. आणि हो, माझ्या घरच्यांनी माझ्यावर केलेल्या संस्कारांनी, तुम्हा थोडा मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि अर्थातच देवाच्या कृपेमुळे मला खात्री आहे, मी माझी मुळं कधीच सोडणार नाही. वा, तिच्याकडे तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. तुमचं आयुष्य तुमच्या मनासारखं जाईल. लग्नानंतरचा तुमचा सगळा प्रवास सुखाचा होईल असा आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो. चला आता आपण सगळे विधी उरकून घेऊया, उशीर व्हायला नको. वय वय चला.